शहरात कोणकोणत्या ठिकाणी मोबाईल टॉवर आहेत याचं सर्वेक्षण करण्याचा निर्णय ठाणे महापालिकेनं घेतला आहे. शैक्षणिक संस्था हॉस्पिटल पासून ते किती अंतरावर आहेत याची माहिती यातून समजणार आहे. ते नियमाप्रमाणे आहेत की नाहीत याचीही तपासणी केली जाणार असून या संदर्भातील अहवाल सादर करण्याची मागणी लोकप्रतिनिधींनी सभागृहात केली आहे. ठाण्याच्या विविध भागामध्ये 1000 टॉवर उभे आहेत, परंतु ठाणे महापालिकेकडे ते कोणत्या ठिकाणी बसवले आहेत आणि त्यापैकी प्रत्येक टॉवर मधून किती प्रमाणामध्ये रेडिएशन बाहेर पडतं याची माहिती नाही. बुधवारी झालेल्या सर्वसाधारण सभेमध्ये हा मुद्दा उपस्थित झाला होता. मायक्रोसेल टॉवर विद्युत पोलवर बसवण्याच्या प्रस्तावावरून सभागृहामध्ये असलेल्या या टॉवर विषयी लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून सखोल चर्चा करण्यात आली. टॉवर कोणत्या ठिकाणी उभारावेत याचे निश्चित धोरण पालिकेकडे नसल्यानंच नको त्या ठिकाणी ते उभारल्याची माहिती लोकप्रतिनिधींनी सभागृहात उघड केली आहे. दिवा भागातील नगरसेवक बालाजी पाटील यांनी दिवा येथील अर्धवट असलेल्या रस्त्यावर मोबाईल टॉवर उभारला गेला असून तो काढण्याचे साधे कष्ट देखील प्रशासनानं घेतले नसल्याचं सभागृहाच्या निदर्शनास आणून दिलंय. काही मोबाईल टॉवर तर डीपी रस्त्यामध्ये तसंच शैक्षणिक संस्थांजवळ बसवल्याचा मुद्दा देखील यावेळी उपस्थित करण्यात आला. त्यामुळे मुलांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला असून पालिका देखील नागरिकांच्या आरोग्याशी खेळत असल्याचा आरोप सभागृहात करण्यात आला. मुंब्रा परिसरात उभारलेले टॉवर हे एकतर अनधिकृत इमारतींवर किंवा धोकादायक इमारतींवर उभारले असून त्यामुळे नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झाला असल्याचा मुद्दा नगरसेविका अश्विन राऊत यांनी उपस्थित केला. मात्र यावर देखील प्रशासनाला समाधानकारक उत्तर देता आलं नाही.